यंदाच्या वर्षी परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं सोयाबीन पूर्णपणे वाया गेलं। अनेक शेतकऱ्यांचं सोयाबीन पावसामध्ये अक्षरशः सडलं, त्यामुळे यंदा सोयाबीनचे बाजारभाव देखील पडलेले आहेत। नेमके यंदा बाजारभाव पडण्याचं कारण काय, उत्पादन घटलं असतानाही बाजार का पडले, या संदर्भामध्ये जुन्नर येथील एका व्यापाऱ्याशी आम्ही संवाद साधला। यावेळी या व्यापाऱ्यांनी नेमकी कारणं काय सांगितलीत ऐकूयात। ब्युरो रिपोर्ट, विंगर टाइम्स, जुन्नर। नमस्कार। नमस्कार वाणी साहेब, बोला। सध्या सोयाबीनला काय बाजार भाव आहे? सध्या सोयाबीनची पोझिशन वाणी साहेब 5,500 ते 5,551 रुपये आहे। मागच्या वर्षी बाजार भाव काय होते? मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीचे बाजार भाव थोडे कमी आहेत। मागच्या वर्षी ओल्या सोयाबीनला सुरुवातीला 5,000 ते 5,500 रुपयाचे भाव होते, त्यानंतर वाढलेल्या सोयाबीनला 74-75 रुपयाचे भाव आले आणि त्यानंतर पुन्हा मार्केट थोडं रिव्हर्स आलं, तरी दरम्यानच्या काळात 66-67 रुपयाचे भाव टिकून राहिले होते। यंदाच्या वर्षी उत्पादन कमी झालं, हो, तरी देखील बाजार भाव कमी? हो, यंदाच्या वर्षी उत्पादन जरी कमी असलं वाणी साहेब, तरी पण पेरा खूप मोठ्या प्रमाणात आहे। म्हणजे जितके लाख हेक्टर क्षेत्रावरती मागच्या वर्षी जो पेरा होता, त्यापेक्षा या वर्षी लागवडीचं क्षेत्र जास्त आहे आणि बाहेर देशातही क्रॉप चांगला आहे, कारण सोयाबीन हा एक इंटरनॅशनल विषय आहे। सोयाबीन नुसतं भारतावरती अवलंबून नाही, अमेरिका, अर्जेंटिना, इंडोनेशियाचं समजा आपलं जे पामोलिन ऑइल आहे, यावरती ऑइल सीडचा सगळा भाव ठरत असतो। तुम्ही दरवर्षी सोयाबीन किती घेता? दरवर्षी साहेब आता त्याचा तर काही ताळा काढला नाही, पण गाड्यांच्या प्रमाणात जर पाहिलं तर 150-150 गाडीचा व्यवसाय होतो। साधारण टनेज प्रमाणे? टनेज प्रमाणे एक साधारणतः 3,000-1,000 टन। एवढं तुम्ही जे सोयाबीन घेता, याची विक्री कुठे करता? याची विक्री धुळा आहे, लातूर आहे, सांगली आहे, त्यानंतर MP मध्ये जुलवानी आहे, या ठिकाणी जातो। सोयाबीनचा काय काय उपयोग होतो? सोयाबीनचा उपयोग साहेब प्रामुख्याने हे ऑइल सीड आहे, परंतु याचा प्रमुख उपयोग DOC म्हणजे जे सोयाबीनची पेंट तयार होती ती कोंबडी खाद्यामध्ये वापरली जाते, आणि तेल, हे दोन प्रकार आहेत सोयाबीनचे। मग कोणी सोया मिल्क करतं, कोणी बाय प्रोडक्ट करतं, सोयाबडी करतं। किती वर्ष हा व्यवसाय करतं? हा व्यवसाय ॲक्च्युली माझ्या वडिलांचा आहे, माझ्या वडिलांना माझ्या जन्माच्या आधीपासूनच व्यवसाय आहे। तेव्हा त्यांचा प्रामुख्याने शेंगांचा व्यवसाय होता, आणि आता त्यांचा ह्या शेंगा संपल्या त्याची जागा सोयाबीनने घेतली आहे, त्यामुळं सोयाबीन चालू झाले। मी जवळपास हे 21-22 वर्ष झालं करतोय। काही छोटे व्यापारी शेतकऱ्यांकडनं सोयाबीन विकत घेतात, पैसे वेळेवर देत नाही, शेतकऱ्याची अडवणूक पण होते। हो, आता साहेब पहा, मी जसं पाहतोय ह्या ग्राउंडवरती माझ्या वडिलांकडून सोयाबीनला शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात रोख स्वरूपातच पेमेंट वाटलं जातं। वडिलांचं काय ना? शिवाजी वरपे, पंचकृषी सर्वश्रुत आहेत, तुम्ही त्यांना चांगले ओळखताच, आणि आम्ही स्वतः शेतकरी आहोत। जितकं होईल तितक्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात रोखच पेमेंटचं वाटप केलं जातं। जर समजा एखाद्या दिवशी शनिवारी रविवारी बँकेतून पेमेंट आलं नाही, त्या दिवशी शेतकरी ओळखीचेच असतात, तर सांगितलं जातं सोमवारी घ्या, आणि ज्यांना बँकेत पेमेंट घेणं शक्य आहे RTGS द्वारे, त्यांना RTGSही केला जातो, आणि जे छोटे पेमेंट आहेत त्यांना रोख स्वरूपात दिलं जातं। असं आता सोयाबीन खरेदी अजून किती दिवस चालणार? आता ही सोयाबीन खरेदीचा हंगाम पहिला कसा होता वाणी साहेब, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर ह्या टायमिंगमध्ये खूप आवक असायची, आणि नंतर मग जानेवारी फेब्रुवारीला जे मोठे शेतकरी आहेत त्यांचा स्टॉक असायचा। पण ह्यावेळेस आता इथून मागच्या वर्षीपासून 2 वर्षापासून सोयाबीनचे जे भाव वाढले, गगनाला भिडले, 100 रुपये झाले, त्यानंतर मग सर्वसामान्य शेतकरी गरजेनुसार सोयाबीन विकतो। 10 पुती असतील तर पहिली 2 विकली, 5 विकली, नंतर 5 विकली, त्यामुळे वर्षभर हंगाम चालतोय सध्या। आता अनेक ठिकाणी सोयाबीनची चोरी होते, हो, इथे एवढं मोठं डोंगर आहे, हो, याचं राखण कसं? आता याचं राखण असं आहे वाणी साहेब, आता पहिली गोष्ट तर माझ्याकडे गोडाऊन वेअरहाऊसिंग प्रकार इथं नाहीच आहे, माझं ग्राउंडवर काम चालतं या मैदानावर, उघड्यावरती धंदा आहे, आणि माझे हे 10-12 जे कामगार आहेत ते सर्वजण इथं राहतात, मी स्वतः माझी कॉटीतच आहे, मी इथं झोपतो त्यांच्यासोबतच, कारण शेतकरी कुटुंबातला असल्यामुळे मला त्या गोष्टीची काही फिकीर वाटत नाही। तुम्ही स्वतः शेतकरी आहे, वडील शेतकरी आहे, वडील शेतकरी, शेतकरी बांधवांकडून तुम्हाला अपेक्षा काय असते? अपेक्षा तर मला शेतकरी बांधवांकडून काहीच नाहीये, कारण त्यांनी जे मला दिलंय ते भरभरून दिलंय, कारण आज जुन्नर तालुक्यात सगळ्यात मोठ्या प्रमाणात आवक माझ्याकडे आहे, म्हणजे शेतकरी वर्गाची माझ्यावरती मोठ्या प्रमाणात म्हणजे सॉर्टिंग करणं। हा, माझी हीच विनंती आहे का जितकं जमल तितकं शेतकरी वर्गाने सोयाबीन जर साफ करून आणलं तर वाळवून आणलं तर त्यांची नुकसान होणार नाही, बाजारभाव जास्त मिळेल, त्यांनी त्यांचे काटे केले तरी चालतील, म्हणजे समजा आपल्या मालाचं वजन काटा करूनही जरी आणला तरी चालेल, म्हणजे त्यांनी आधुनिकतेकडे वाळावं,
आपल्या मालाचा काटा करा. तुमच्याकडे समजा सोयाबीन विकायला आणलं हो, तुमच्याकडे भरलं 100 किलो ओके, आणि बाहेरच्या काट्यावर 5 किलो जास्त भरलं तर? असं होतच नाही ना साहेब. माझे दोन्ही काटे छापलेले आहेत, प्रज्ञा ट्रेडर्स, ऋषिकेश ट्रेडिंग कंपनी आणि मेशिवाजी. खासगी वजन करू शकतो ना? 100%. आता तुम्ही माझ्या कालच नितीन भाऊ थोरवे, ऍडव्होकेट नितीन भाऊ थोरवे, किंवा आता आले होते मोहन साहेब गावडे येडगाववरनं, त्यांचं मी मोठे काटे वजन घेतलं आणि काहींनी 60-60 किलो संजीवनावर पे, त्यांनी 60-60 किलोच्या गोण्या आणल्या, एकशे एक केली, बाकीचं ओतून दिलं. काटा करून आणला तरी अडचण नाही, मोठ्या काट्यावर प्लॅटफॉर्म काट्यावर मार्केटचं जरी वजन केलं तरी काही अडचण नाही. फक्त मग ते सोयाबीन 6-5 हवं, त्यात माती नसावी. आणि माती असेल तर माझ्याकडे 2 सेपरेटर इथं आहेत, त्याच्यात एक एक कट्टा मी टाकतो, जी माती निघन ती दाखवून देतो शेतकऱ्याला. तुमच्या व्यवसायाला शुभेच्छा. धन्यवाद. ते किती किलो आहे? ते 60 किलो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.